नमस्कार, अजरामर गीत रामायण या मालिकेतील ह्याचा 11वा भाग. आज 4 ऑगस्ट, उद्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं पायाभरणी समारंभ होणार आहे आणि तो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक आनंदाचा क्षण असणार आहे. अनेक वर्षाचं स्वप्न भारतीय जनतेचं साकार होणार आहे. आज आपण या मालिकेची सांगता करणार आहे. 2 गीतं राहिलेली आहेत, 55 आणि 56वं, आणि अन्य काही मला मुद्दाम सांगायच्या आठवणी. त्यामुळं आज मी 2 भाग प्रकाशित करणार आहे, भाग क्रमांक 11 आणि 12. पण 2 वेगवेगळे करणार आहे, कारण थोडा वेळ मला यात अधिक घ्यायचा आहे आपला. कारण गीत रामायणासंबंधीची संपूर्ण आणि समग्र माहिती आपल्यापर्यंत पोचवावी असा माझा त्यामागचा उद्देश आहे. त्यामुळं 11व्या भागात आपण 55वं गीत बघू आणि शेवटचं आणि 56वं गीत आपण 12व्या भागात बघू. पण दोन्ही भाग आज 4 ऑगस्टलाच मी प्रसारित करणार आहे. मागच्या भागात आपण 54वं गीत पाहिलं, त्यानंतर मग एक निवेदन येतं. 55व्या गीताच्या प्रारंभी जे निवेदन आहे ती फार हृदय आहे. असं म्हणतात की उत्तर कांड जे आहे ते मूळ रामायणात आहे का नाही प्रत्यक्ष आहे शंका आहे. काही वेळा असंही वाटतं की रामाच्या एकूण ह्याला ते साजेसं नाही, पण दुसऱ्या दृष्टीनं पाहिलं तर कलाकृती म्हणून सुद्धा त्याचं महत्त्व वेगळं आहे असं मला वाटतं. मागच्या गीतात सीतेनं आपले डोहाळे सांगितले, ते त्यानंतर निवेदन सुरू होतं. सीतेने आपले डोहाळे सांगितलं, श्रीरामांनी तिच्या इच्छेचा हसून आदर केला. ते म्हणाले, जानकी तुझ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करीन. उभयतांच्या मनोरम संवादानंतर 2 दिवस उलटले आणि नेहमीप्रमाणे श्रीराम आपल्या गुप्तचारांकडून वार्ता ऐकत होते. भद्र नावाच्या गुप्तचाराने श्रीरामांना सांगितले, हे राजन, सेतुबंधन व रावणवध या दोन्ही दैवी कृत्याबद्दल प्रजाजन प्रसन्न असून आपणास धन्यवाद देत आहेत. पण काय सत्य असेल ते निर्भयपणे कथन कर, अशी श्रीरामांची अनुज्ञा मिळाल्यावर भद्र पुढे सांगू लागला. लोकांना एक कळत नाही की रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेला श्रीरामांनी परत पत्नी कशी मानली, तिच्याशी प्रणय करण्यात त्यांना कोणता आनंद होत असेल. हे गदिमांचं मूळ निवेदनच आहे आणि पुरुषोत्तम जोशीनं ते साथीवा सादर केलं. तर हे ऐकून लोकपाल श्रीरामांचे मन पुन्हा विषण्ण झाले. आपल्या प्राणांची शपथ घालून त्यांनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा, जानकीला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात संधीत सोडून ये. लक्ष्मणादी कोणाही भावंडाला श्रीरामांच्या शपथेचे उल्लंघन करता आले नाही. लक्ष्मणाने सीतेला रथातून वनप्रदेशात नेले. सीतेला वाटले श्रीराम आपले डोहाळेच पुरवले जात आहे. तिचा गोड गैरसमज असा येऊन लक्ष्मणाने सीतेला सत्य कथन केले. त्या एकटाच तिच्या दुःखाला पारावा राहिला नाही. गदगद स्वरात ती लक्ष्मणाला म्हणाली. या निवेदनानंतर मग हे गीत येतं, गीत क्रमांक 55. मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे. एक गीत रामायणात एकमेव गीत स्वर समाधरी भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. आणि मला असं वाटतं की एकच उणीव राहील ती या गीतसमूहामध्ये की लताजींचा आवाज नाही, तो या गीताला मिळालेला आहे. जोगिया रागात बाबूजींनी हे बांधलेलं आहे. अतिशय हळवं करणारं असं हे गीत आहे. मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे, पती चरण पुन्हा मी पाहू कुठे. कठोर झाली जेथे करुणा, गिळे तमिसरा जेथे अरुणा. पावक जिंके जेथे वरुणा, जे शाश्वत त्याचा देठ तुटे. व्यर्थ शिणविले माता जनका, मी नच जाया नव्हे कन्यका. निकसच मानी कासे कनका, सिद्धीच तपाला आज विटे. अग्नी ठरला असत्य वक्ता, नास्तिक ठरवी देवच भक्ता. पतिव्रता मी परित्यक्ता. चरणीच्या धरेसी कंप सुटे. प्राणतनूत्न उडू पाहती, अवयव का मग भार वाहती. वाहतसे मज श्री भागीरथी, अडखळे अंतीचा विपळ कुठे. सरले जीवन सरली सीता, पुनर्जात मी आता माता. जगेन रघुकुल दीपा करिता, फळधरी रूप हे सुमन मिटे. वनात विजनी मरुभूमीवर, वाढवीन मी हा मौशांकुर. सुखात नांदो राजा रघुवर, जानकी जनातून आज उठे.
जाई देवरा पुरा मागुती सरसे माझे स्वर्मज रूपती पतीने राघव केवळ नृपती बोलता पुन्हाही जीव थटे। इथून वंदिते मी मातांना प्रणाम पोचवे रघुनाथांना आशीर्वाद तुझं घे जाताना आणखी ओठीना शब्द फुटे मज सांग लक्ष्मण जाऊ कुठे। वाचताना सुद्धा आपल्याला एक वेगळी अंतरंग व्याकुळता जाणवते। या गीतामयच्या गीतामधनं गदिमांनी जे मूळ रामायणातली घटना घेतली आणि त्यावरच अप्रतिम अशी स्वतंत्र रचना केली आहे। या गीताला मूळ रामायणातील श्लोकाचा कुठल्याही श्लोकाचा आधार नाही आहे। गदिमांच्या प्रतिभेने सीतेच्या मनातील तीव्र भावना अत्यंत वेदना तिच्या मनातल्या भावना कल्लोळ अतिशय परिणामकारकरित्या काव्यबद्ध केलं। गीत रामायणापूर्वीच कविवर्य वसंत बापट यांनी याच प्रसंगावर जा सांग लक्ष्मणा सांग राम रजाला समजाला म्हणावे न्याय तुझा सीतेला हे सुंदर भावगीत लिहिले होते व ते लोकप्रिय झाले होते। त्यापेक्षा अगदी वेगळ्या रीतीने पण उत्कट भावनाविलास असलेले गीत गदिमांनी लिहिले असून त्यातून सीतेची आर्तता प्रकट केलेली आहे। या गीतासारखे आणखी 5-7 तरी गीते गीत रामायणात आहेत ज्यामधून गदिमा साक्षात वाल्मिकीशी तुल्यबल वाटतं। गदिमांचे अलौकिकत्व ओळखूनच महामहोपाध्याय दत्तवान पोद्दारांनी त्यांना आधुनिक वाल्मिकी हा बहुमान यथार्थपणे दिला असावा असं वाटतं। सीता म्हणते लक्ष्मणा मी कोठे जाऊ आणि पतीचरण कोठे पाहू हे सांग आज कारुण्यच कठोर झालं आहे अंधाऱ्या रात्रीने सूर्याला गिळले आहे अग्नीने पाण्यावर विजय मिळवला आहे चिरंतनाचा देह तुटला आहे मी जन्मून पिताश्री जनकाला त्रासच दिला कारण मी आज पत्नीही नाही आणि कन्याही नाही। कसानेच सोन्याला आपण कस लावतो त्या कसानेच आज सुवर्णाला हिणकस मानले आहे आणि सिद्धीच तपश्चर्याला विटली आहे। अग्नी असत्य ठरला आहे देवाने भक्तालाच नास्तिक ठरवलंय पतिव्रता असूनही मी परित्यक्ता झालेले आहे त्यामुळे धरणीही कंपायमान झाली आहे शरीर उगीच भार वाहत आहे असे वाटून माझे प्राण त्यातून बाहेर पडू पाहत आहेत वाहणाऱ्या भागीरथीचा आधार घ्यावा पण अखेरच्या क्षणी मी अडखळते आहे माझे सीता म्हणून जीवन संपून आता मी केवळ माता म्हणून नव्याने जन्मते आहे रघुकुलाच्या वंशजाकरताच मी जगेन जसे फूल मिटूनच फळधरणा होते तशी मी मुलं या रघुकुल तिलकांच्या करताच जगेन वनात रानात पर्वतावरही हा वंशांचा अंकुर मी वाढवीन मी आज जन्मासून उठले पण राजा रघुवीर सुखात राहो भाऊजी तुम्ही परत फिरा कारण माझे शब्दसुद्धा मला शरीरवेधी बाणासारखे कठोर वाटत आहेत उच्चारायला जीव रेटत नाही पण राघव म्हणजे पती नाही तर केवळ राजा आहे। फार महत्त्वाचं सीता सांगते की पती कर्तव्यापेक्षा राजकर्तव्य श्रीरामाने श्रेष्ठ मानले हा एकतऱ्हेनं सीतेला स्वतःचा अपमान वाटतोय। इथूनच मी मातांना वंदन करते श्रीरामांना माझा प्रणाम सांग आणि जाताना तुलाही माझे आशीर्वाद घेऊन जा यापेक्षा शब्दही आता फुटत नाही लक्ष्मणा कुठं जाऊ पतीचरणा मी कुठे पाहू। सीतेसारख्या पतिव्रतेला अनपेक्षित प्रसंग आल्यामुळे तिची मनस्थिती किती कोसळली असेल हे या गीतातील शब्दाशब्दातून आपल्या अंतःकरणाला भेटते। पहिल्या तिन्ही कडव्यात अशक्य अशी विपरीत घटनाक्रमांची उदाहरणे ती सांगते तर चौथ्या कडव्यात जीवन संपवण्याचे विचार येतात पण पाचव्या कडव्यात आपल्या पोटी वाढणाऱ्या रघुकुलाच्या वंशांची काळजी प्रकट होऊन केवळ त्यासाठी जगण्याचा निर्धार प्रकट होतो त्यानंतर प्रकटतो तो त्या अंकुराला कशाही परिस्थिती वाढवण्याचा मातृहृदयाचा निर्धार आणि त्याचबरोबर लोकमानासोबत उठण्याचा तीव्र सल सातव्या कडव्यात भावना तीव्र होऊन श्रीराम केवळ राजा आहे पण पती नाही असे कळवळून काढलेले उद्गार नाईलाजाने येतात। अखेरच्या कडव्यात शब्द मुकवून पती आणि मातांना प्रणाम व दिराला आशीर्वाद उमटतात यातील प्रत्येक ओळ गदिमांची प्रतिभा व शब्द सामर्थ्य प्रकट करणारी आहे व त्या प्रत्येक ओळीच्या स्वतंत्र असावाला प्रदीर्घ लेखसुद्धा पुढा पडणार नाही। या अर्थवचनाला चाल लावण्यासाठी जोगिया हा तेवढाच अर्थ राग बाबूजींनी निवडला आहे। बहुतेक कडवी षड्ज स्वराने प्रारंभ होतात शेवटचे कडवे मात्र पंचम स्वराने सुरू करण्यात आणि ती पूर्णपणे तालरहित ठेवण्यात बाबूजींचे श्रेष्ठत्व आहे त्यामुळे गीताची अर्थता उंचीवर जाऊन दीर्घकाळ ती आपल्या मनाला अस्वस्थ करत राहते।
हे गीत स्वर कोकिळा भारतरत्न लता ताईंनी गायलेलं आहे. एवढं लिहिलं सांगितल्यानंतर ते वेगळं भावपूर्ण आहे सांगायची गरज नाही. खरं तर सीतेच्या तोंडची सर्वच गाणी त्यांनी गावीत असा प्रारंभी विचार होता. तसे पहिले गाणे युरोप असला माझा गाते होते त्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्या यायचंही निश्चित झालं होतं, पण त्या येऊ शकल्या नाहीत. शिवाय त्यांची तेव्हाची व्यग्रता पाहता ती कल्पना या तिघांनाही गदिमा बाबूजी आणि सीताकांत लाडेला सोडून द्यावी लागली. पण त्यांचं एकतरी गीत या गीतरामायणात असावी सर्वांची व त्यांची स्वतःची मनोमन धारणा होती ती या गीताने पूर्ण झाली हे विषय. बाबूजींच्या जीवनप्रवासाकडे वळताना बाबूंची संगीत दिग्दर्शक व गायक म्हणून कीर्ती दुमदुमत होती. अनेक चित्रपटांचे त्यांचे संगीत गाजले होते. त्यांनी गायलेली अनेक चित्रपट गीते भावगीते भक्तिगीते खूप लोकप्रिय झाली होतीच. त्यांच्या कीर्तीत गीतरामाच्या प्रतिभा संबंधा वशाचा नवा शिरपेच खोला गेला. 1958 साली गीतरामाच्या लेखनाबद्दल गदिमांचा प्राध्यापक नासी फडके यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात प्रकट सत्कार होता. त्यानिमित्ताने बाबूजींनी गीतरामायणातील काही गाणी म्हणावी असे ठरले. तो त्यांचा गीतरामायणाचा पहिला जाहीर कार्यक्रम 1958 साली झाला. त्या कार्यक्रमाला अक्षरशः अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे गीतरामायणाचा जाहीर स्वतंत्र कार्यक्रम करण्याची प्रेरणा व उत्साह बाबूजीला मिळाला. त्यानंतर त्यांनी गीतरामायणाचे जवळजवळ 2000 जास्त कार्यक्रम केले. लक्षावधी श्रोत्यांनी त्याचा लाभ घेतला. देशात परदेशात परप्रांतात परदेशात सुद्धा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. बाबूजी केवळ श्रेष्ठ कलाकार नव्हते तर प्रखर राष्ट्रभक्त निष्ठावान संघस्वयंसेवक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम भक्त आणि तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता असे त्यांचे अनेक पैलू होते. गोवा मुक्तीनंतरही पोर्तुगाल सरकारच्या लिस्बन तुरुंगात कैदेत असलेले मोहन राळे यांच्या सुटकेसाठी त्यांनी अथक परिश्रम करून ती सुटका घडवून आणली. त्याचप्रमाणे मस्कार रेनस यांची सुटका होण्यात सहभाग दिला. दादरा नगर हवेली पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी झालेल्या सिल्वासा सशस्त्र लढ्यात बाबूजींनी स्वतः सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर चित्रपट निर्माण करणे हे आयुष्याचे ध्येय मानून अथक परिश्रमाने अनंत अडचणींना तोंड देऊन त्यांनी तो चित्रपट पूर्ण केला. आपल्या गीतरामायणाच्या कार्यक्रमाद्वारे या उपक्रमाने निधी गोळा केला. तसाच तो पूर्वीसुद्धा अनेक लोकोपयोगी संस्थांसाठीसुद्धा बाबूजींनी निधी गोळा केला. इथे एक नमूद केलं पाहिजे, आजसुद्धा श्रीधर फडके अशा कार्यासाठी बाबूजींचे सुपुत्र श्रीधर फडके अशा संस्थांसाठी अगदी अल्प मानधनात हा कार्यक्रम करीत असतात. बाबूजींनी निर्माण केलेला हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी मराठी चित्रपट निर्मितीसाठी अनेक उपक्रम राबवले. ज्योती कलश छलके या त्यांच्या गीताला सूरसिंगार संस्थेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाने त्यांचा गानसम्राटी लता मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव केला. तसाच गौरव जागतिक मराठी परिषदेनेही केला. 1993 साली त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भव्य प्रमाणात झाला. तर 1998 साली त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिकेने त्यांचा भव्य नागरी सत्कार पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते केला. सावरकर चित्रपट निर्मितीवेळी त्यांची आणि माझी भेट नागपूर विमानतळावर होण्याचे भाग्य मला लाभले. त्या भेटीत त्यांनी निधी संकलनाची काही पत्रके देऊन सहकार्य करण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी सुद्धा तेव्हा थोडा हातभार लावू शकलो. ही 1989 सालची गोष्ट आहे. नशिबान चित्रपटाला माझा पुरस्कार मिळाला राज्य शासनाचा. तो घ्यायला मी नागपूरला गेलो होतो आणि तिथून परत येताना रात्री नागपूर विमानतळावर माझी आणि भाऊंची गाठ पडली. ती पहिलीच भेट होती आमची. नंतर 2-3 आमच्या परत गाठीभेटी झाल्या. त्यांची विनम्र वृत्ती व प्रेमळ स्वभाव मला सदैव जाणवत राहत असे. नंतर त्यांच्या एका नातेवाईकाचं काही काम सातारला होतं, त्याकरता त्यांचा मला फोन आला तेव्हा ते थकल्यासारखे वाटले. फोनवर ते बोलले, त्यांनी काम सांगितलं आणि नंतर मला म्हणाले, मला सध्या ऐकू येत नाही, तेव्हा मी ललिताकडे फोन देतो, तिच्याशी तुम्ही बोला. त्याप्रमाणे मी बोललो. नंतर तसे छोटं असलेलं काम पूर्ण करून त्यांना फोनवरून ते सांगितले. त्यांनी आभार मानल्यावर मी म्हटलं, बाबूजी आभार कसले मानता, तुमच्यासारख्या श्रेष्ठ व्यक्तीच्या उपयोगी पडू शकलो हे माझे भाग्यच आहे.
मात्र तेव्हाही मला एक शल्य वाटत राहिलं की लक्षावधी लोकांना आपल्या सुरावटींनी आणि अजोड गायकीने परमान देणारा अजोड कलाकार त्या सुरांना ऐकू शकत नाही, हा काय देवदुर्गस आहे. ललिताबाईंनी बाबूजींना आयुष्यभर अजोड साथ दिली. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संगीतकार व गायक म्हणून कीर्ती मिळवले पाहण्याचे भाग्यही बाबूजींना लाभले. मात्र शेवटी वय आपला परिणाम दाखवत असते. त्यावर बाबूजी थोडे थोडे थकत गेले आणि 29 जुलै 2002 त्यांची प्राणज्योत मालवली. गीतरामायणाच्या कर्तव्यी गदिमा आधीच गेले ते आणि 2002 बाबूजी त्यांच्या भेटीसाठी गेले. जाताना दोघेही गीत रामायण रूपात आपले अस्तित्व सदैवसे आपापल्या आपल्या मनात ठेवून गेले आणि रसिकांना कायमचे ऋणी करून घेऊन गेले. बाबूजींचा नंतर गेल्यानंतर जवळजवळ 2003 सातारला मी दरवर्षी 29 जुलैला बाबूजींचं पुण्यस्मरण म्हणून गाण्याचा कार्यक्रम करत होतो. यंदा कोरोनामुळे झाला नाही. सातारचे अनिल वाळिंबे, बागा जोशी, डॉक्टर खडके आणि मी, माधवराव पेंढारकर, कला सरगम संस्था, असे आम्ही सातत्याने हे कार्यक्रम केले आणि दरवर्षी आम्ही बाबूजींना श्रद्धांजली वाहत होतो. बाबूंचे एक जवळचे स्नेही नाईक म्हणून साताऱ्यात काही काळ बिल्डिंग डेव्हलपमेंटचा व्यवसाय करत होते. त्यांच्या आमच्या अनेकदा बाबूंच्याबद्दल गप्पा होत असत. आज आपण भाग आज म्हणजे आजच्यापैकी हा पहिला भाग जे संपूया, पण त्यापूर्वी मला एक उल्लेख करायचा आहे. गीत रामायण लोकप्रिय होण्यात, ते गीत रामायण घडण्यामध्ये ज्याप्रमाणे गदिमा, सीताकांत लाड आणि बाबूजी यांचा वाटा होता, गायकांचा वाटा होता, गायिकांचा वाटा होता, त्याचप्रमाणे गीत रामायणाचे जे वादक कलाकार होते त्यांचाही मोठा वाटा होता. त्या वादकांचा उल्लेख जर मी केला नाही तर ती प्रतारणा ठरेल. प्रभाकर जोग, प्रख्यात व्हायोलिन वादक, हे बाबूंचे सहाय्यक आणि संगीत संयोजक होते. त्यांचं गाणारं व्हायोलिन अशा सीडीज कॅसेट्स आपण ऐकले असतील. ते सातारजवळच्या लिमगावचे बरं का मूळ. त्यांची मुलगी दर्शना जोगसुद्धा उत्कृष्ट कीबोर्ड प्लेयर आता म्हणून काम करते. व्हायोलिन वादक होते तारे आणि बार्नेटो, त्याशिवाय काशाळकर तिघजण व्हायोलिन वादक होते. क्लॅरोनेट वादन विष्णू ओक यांनी केलं होतं आणि सदाशिव सुतार यांनी क्लॅरोनेट वादन केलं होतं. सेलो वादन सिल्वेस्टरनी केलं होतं आणि जलतरंग साईडम रामकू भोसल्यांचे होते. आसरीचा स्वर मधुकर गाडगेन दिला होता तर डफ आणि ढोल मोहम्मद हनीफ यांचे होते. आणि अण्णा जोशी हे गीतरामायणाचं अविभाज्य अंग होतं, तबला त्यांनी वाजवला होता. आणि पुढेही बाबूजींच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये प्रभाकर जोग आणि अण्णा जोशी कायम असत. याचं सगळं निवेदन पुरुषोत्तम जोशींनी केलं होतं या संपूर्ण गीतरामायणाचं. हा भाग आपण इथे थांबूया. पण आजच 4 प्रसारित होणारा दुसरा आणि यातला 12 भाग थोड्याच वेळात आपण पाहू शकाल, ऐकू शकाल. तोपर्यंत नमस्कार.